शेवटी आपल्या महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींना आता आता त्यांचं वाट पाहण्याची वेळ संपवली आहे. कारण आता लाडकी बहीण योजनाचा तिसऱ्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे आणि ती पुन्हा बदललेली देखील आहे. ती आता खरी तारीख मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व त्याचा जी आर देखील दाखवणार आहे. त्या नवीन तारखेचा जी आर सुद्धा हा आपल्या रिलीज झालेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. आजच्या व्हिडिओमधील जी खरी तारीख आहे ती तुम्हाला संपूर्ण यूट्यूबमध्ये कुठंही मिळणार नाही किंवा बाकीचे जे न्यूजचे ॲप असतात, चॅनल असतात, त्यावरती देखील कोणी सांगणार नाही. माझ्या हाती आज असा जी आर लागला आहे जो की आत्ताच अपलोड झालेला आहे. आत्ता 2 ते 5 मिनिटांअगोदर हा जी आर अपलोड झालेला आहे. त्यामध्येच मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर आणलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि मी तुमच्यासाठी इतो इतके कष्ट करतोय व तुमच्यासाठी सांगतोय. आता प्रत्येक वेळोवेळी मी तुम्हाला मदत करतोय की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सर्वजण यूट्यूबवरती गंडवण्याचं काम करत आहेत, व्ह्यूज घेत आहेत, पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पक्की तारीख सांगणार आहे जी की आदिती तटकरे मॅडम जे आपल्या लाडकी बहीण योजनेचा कॅबिनेट आहेत व संस्थापक श्री एकनाथजी शिंदे आणि शरदजी पवार यांनीही आता तारीख रिलीज केलेली आहे व सांगितलेलं आहे की तारीख कोणती आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये मा DBTद्वारे पैसे हे केव्हा मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असतान तर प्लीज कृपया करून आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कारण मी केलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि चॅनलवरती नवीन असतान तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण असं केल्याने मी टाकलेले प्रत्येक नवनवीन अपडेट्स आणि खरी अपडेट तुमच्यासमोर पाहायला मिळत असते. तर सर्वप्रथम आता मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. हा हप्ता का लेट झाला? आता सर्व सांगत असतील 31 ऑगस्ट नंतर केलं, रजिस्ट्रेशन आधी केलं, किंवा महाडीबीटीचा प्रॉब्लेम, आधार लिंक नाही, बँक लिंक नाही. आता मी सांगतो खरा प्रॉब्लेम काय आहे की जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याची तारीख बदलत आहे किंवा तुमच्या अकाउंटमध्ये येण्यास काही प्रॉब्लेम येत आहेत का किंवा काही महाडीबीटीद्वारे काही महिलांचे प्रॉब्लेम्स आले आहेत का, आता ते संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत. चल तर वळूया आपल्या त्या मुद्द्याकडे. सर्व माता आणि भगिनींना एकच प्रश्न पडला आहे की आमचा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा आम्हाला मिळणार की नाही, का सरकार आम्हाला देणारच नाही, का सरकारचे फक्त 9 दिवस होते, आम्हाला 3,000 देऊनच गप करण्यात आलं. तर असं काही नाही आहे. लाडक्या बहिणींना हा त्यांचा तिसरा हप्ता हा नक्की मिळणार आहे आणि मिळूनच जाणार आहे. तो केव्हा मिळणार आहे आता मी ते तुम्हाला सांगतो, पण त्याआधी तुम्हाला मला सांगायचं की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तारीख का बदलली आणि त्याला एवढं लेट का झाला. आता यामध्ये माहिती असे आलेली आहे की आपल्या लाडकी बहीण योजनेचे ज्या कॅबिनेट आहेत म्हणजेच आदिती तटकरे मॅडम यांनी आजच आपल्याला नागपूरमध्ये जेव्हा ते मंदिरात गेले होते तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजनेची तिसऱ्या हप्त्याबद्दलची माहिती दिली आहे. आता मी तुम्हाला ती सांगतो. यामध्ये त्यांनी असे ठरवले होते की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा जेव्हा महिलांची खूप सारे रजिस्ट्रेशनची लिंक जी जो क्वांटिटी आहे महिलांच्या रजिस्ट्रेशनची जेव्हा ती कमी होईल, समजा उदाहरणार्थ जर आज तारीख आहे 21 किंवा 22 सप्टेंबर आहे, तर त्यांनी असं ठरवलं होतं की जेव्हा आजच्या दिवसाला लाडकी बहीण योजनेचे जे नवीन रजिस्ट्रेशन आहेत ते कमीत कमी फक्त 1,000 येतील किंवा यापेक्षा कमी येतील असं त्यांनी ठरवलं होतं, तेव्हा आपण सर्व महिलांना हप्ता हा रिलीज करू. पण मोठ्या क्वांटिटीमध्ये अजूनही लेडीज लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय करत आहेत व त्या सर्वांना एकाच दिवशी त्यांना त्यांचा तिसरा हप्ता किंवा काहींचा पहिला असेल, काहींचा दुसरा असेल, काहींचे 3,000 रुपये असतील, काहींचे 4,500 रुपये असतील किंवा काहींचे 1,500 रुपये असतील, हा त्यांना एकाच दिवशी द्यायचा होता. त्यामुळे अजूनही ही तारीख पोस्टपोन्ड होत आहे. याची तारीखसुद्धा त्यांनी आता सांगितलेली आहे शेवटची. या तारखेनंतर जरीही लाडकी बहीण योजनेसाठी नवीन महिलांनी रजिस्ट्रेशन केलं तरीही त्यांना सेपरेट नंतरून पाठवण्यात येईल त्यांचे पैसे. पण ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, काहींना त्या अगोदर पैसे मिळाले आहेत, त्यांना त्यांचे पैसे हे त्यांच्या महाडीबीटीद्वारे ज्यांच्या ज्यांचा आधार कार्ड लिंक आहे त्यांच्या बँकला किंवा मोबाईल नंबर देखील लिंक आहे त्यांच्या बँक अकाउंटला, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे त्यांचे 1,500 रुपये किंवा काहींचे 3,000 रुपये किंवा काहींचे 4,500 रुपये असतील हे महाडीबीटीद्वारे त्यांना डिपॉझिट करण्यात येणार आहेत. आता त्यांनी असंही सांगितलं होतं की जे 31 ऑगस्ट नंतर महिला आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन करतील त्या महिलांना 3,000 रुपये जे त्यांचे पहिले होता, बाकीच्या महिलांना 3,000 रुपये हा त्यांचा पहिला हप्ता मिळाला होता, पण आता हा त्यांना मिळणार नाही. ज्या महिलांनी 31 ऑगस्ट नंतर रजिस्ट्रेशन केलं होतं लाडकी बहीण योजनेसाठी किंवा आपला जो फॉर्म भरला होता, आणि आता फॉर्म भरायला काय जास्त वेळ लागत नाही, फॉर्म हा 10 ते 15 मिनिटात भरला जातो. आणि पहिल्या काळी काय होतं, फॉर्मला खूप वेळ लागायचा फॉर्म भरायला ॲपवरती, नारी शक्ती दूत ॲपवरती. पण आता जी वेबसाईट आहे ती सर्वसामान्य लोकांसाठी बंद केलेली आहे. आता ती फक्त जी सेतूमध्ये लोकं आहेत किंवा ग्रामसेविका आहे किंवा आपली अंगणवाडी सेविका आहेत त्यांनाच ओपन केलेली आहे, तेच तिथे फॉर्म भरू शकतात. आता जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतो तो फक्त 1 ते 2 दिवसामध्ये अप्रूव्ह होतो. मला ही स्कीम त्यांची खूप आवडली, कारण ज्या मागच्या काही 1-2 महिन्यामध्ये ज्या लेडीज फॉर्म भरत होत्या बल्कमध्ये, त्यांचा फॉर्म हा अप्रूव्ह होण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 महिना लागत होता. 1 ते 1.5 महिना समजून घ्या किती कामचा कालावधी होता.
पण आता खूप सारे फॉर्म हे कमी प्रमाणात भरत आहेत, त्यामुळे आता फॉर्म अप्रूव्ह व्हायला फक्त आणि फक्त 2 ते 3 जास्तीत जास्त दिवस लागतात. ज्या दिवशी फॉर्म भरा, माझ्या समोर अशाही केसेस आलेत ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच सेम डेला त्या महिलांचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे. आता खूप साऱ्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होतात पण काहींमध्ये प्रॉब्लेम येतात. सध्या बल्क क्वांटिटीमध्ये काम चालू असल्याने फॉर्म अप्रूव्ह होतोय पण त्यामध्ये त्रुटी आहेत. काहींचा बँक अकाउंटला आधार लिंक नाही आहे, काहींचा मोबाईल नंबर नाही आहे, काहींचा आधार कार्डही व्यवस्थित नाही आहे, त्यावरती त्यांची जन्मतारीखचा प्रॉब्लेम आहे. असे खूप सारे प्रॉब्लेम आल्यामुळे ह्या तारख्या वाढत आहेत. पण आता शेवटची तारीख सांगितलेली आहे त्यांनी, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो सर्व महिलांना 22 तारखेच्या अगोदर मिळणार आहे. कारण 22 तारखेच्या किंवा 23 तारखेच्या, पण सरकारने असं सांगितले 22 तारखेच्या अगोदरच देणार आहेत. आता तुम्ही म्हणता 22 तारखेच्या अगोदर, म्हणजे एक फिक्स तारीख सांगा. फिक्स तारीख सांगायला एक स्त्री नाही आहे, एका स्त्रीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायचे नाही आहेत. महाराष्ट्र भरामध्ये 2 ते 3 कोटी स्त्रियांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत आहे व त्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायचे आहेत मा DBT द्वारे. कोणाच्या अकाउंटमध्ये चुकीचे गेले नाही पाहिजे किंवा कोणाला गेले नाही, कोणाला आले नाही, काहींना जास्त गेले, काहींना कमी गेले, अशा केसेस होऊ नये. त्यामुळे सर्व जिल्ह्याप्रमाणे वाटप होईल. आता जो जिल्हा मोठा असेल त्या जिल्ह्याला सर्वात प्रथम मिळेल. माझ्या अंदाजे सर्वप्रथम पैसे हे पुणे जिल्ह्याला मिळणार आहे. आपले व्हिडिओ कोणकोण पुण्यापासून पाहत आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा खूप खूप अभिनंदन आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, कारण पुण्यामधूनच जास्त फॉर्म गेलेले आहेत. आणि आपल्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या कॅबिनेट आहेत, माननीय श्री आदिती मॅडम तटकरे यांनी सांगितलं आहे, पुण्याला आपण सर्वप्रथम पैसे हे पाठवणार आहोत. त्यानंतर असे जे जे मोठे जिल्हे आहेत ज्यातून जास्त फॉर्म आले, त्या सर्व महिलांना व्यवस्थितरित्या महाडीबीटीद्वारे एक एक जिल्हा करून 23 ते 24 तारखेच्या आत त्यांचे सर्व जे पैसे आहेत, काहींचे 1,500 असतील, काहींचे 4,500 रुपये असतील, ते सर्व मिळून जातील. पण 4,500 तर आता सर्व महिलांना मिळणार नाहीत. आता रेग्युलर सर्वांना 1,500 रुपये पाठवले जाणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढीच माहिती द्यायची होती की लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्याची तारीख पुन्हा बदलली आहे. आता जी पहिली तारीख होती ती 21 तारीख सांगितली होती, पण 21 तारखेला काय पैसे मिळणार नाहीत. अजूनही देखील महाडीबीटीचं काम चालू आहे आधार लिंकिंगचं, त्यामुळे 23 ते 22 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे पैसे हे मिळून जाणार आहेत. ते कसे मिळतील, ते काय मिळतील, तुम्ही यावरती जास्त चर्चा करू नका. तुम्हाला जर पहिला हप्ता आला असेल तर बाकीचे पैसे देखील तुमच्या अकाउंटमध्ये व्यवस्थितरित्या डिपॉझिट होऊन जातील. त्यानंतर आता आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता त्यांना 3रा हप्ता देखील येणारच आहे. पण आपले जी अन्नपूर्णा योजनेची सुद्धा स्थापना झालेली आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना दरवर्षी 3 हे गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत मोफतरित्या. आता काही स्त्रियांना वर्षामध्ये फक्त 4 किंवा 5 व काही स्त्रियांना फक्त 3च सिलेंडर लागतात, तर त्यांचं वर्ष या सिलेंडरमध्ये निघून जाईल. तुम्ही जाणू शकता आपला किती फायदा होणार आहे. महाराष्ट्राचे आपले जे CM आहेत, चीफ मिनिस्टर आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत जे एकनाथजी शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस घ्या किंवा शरदजी पवार घ्या, यांनी आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी सांगितली आहे. अन्नपूर्णा योजनेची सुद्धा स्थापना झालेली आहे व त्याचे पैसे लवकरात लवकर सर्व महिलांना मिळणार आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत. त्यानंतर अजून एक माहिती सांगायची होती. ज्या ज्या आपले जे व्ह्यूअर्स आहेत, ज्यामधील तुमच्यामधील जर कोणी बांधकाम कामगार असतील, तर आपल्या चॅनलवरती एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे बांधकाम कामगार योजनेसंदर्भाचा. तुम्ही तो देखील पाहू शकता. त्यामधून तुम्हाला खूप सारे नॉलेज मिळेल व त्यामध्ये काही नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि तुमच्यासाठी खूप सारे नवनवीन क्लेम आलेले आहेत. बांधकाम कामगार कार्ड ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे किंवा तुम्ही त्याला लेबर कार्ड, काही जण कन्स्ट्रक्शन लेबर कार्ड असे म्हणतात, जे ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट्स त्यामध्ये रिन्यू झालेले आहेत. तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देईल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि त्यामध्ये तो व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्ही जर एक खरे बांधकाम कामगार असाल तर त्यामधून तुम्हालासुद्धा खूप फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्स ही सगळ्यांसाठी ओपन आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणी म्हणणार नाही तू काय कमेंट केली आणि तुला प्रश्न हा छोटा होता तो मोठा होता हा काही कामाचा प्रश्न नाही. तुम्ही संपूर्ण तुम्हाला छोट्यातून छोटा प्रश्न पडलेला असेल टाचणी इतका जरी, तो देखील तुम्ही मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी सर्व प्रश्नांची उत्तरंही देत असतो, त्यामुळे प्रश्न हमकाच विचारा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असतान तर प्लीज आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक नवनवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत रामकृष्ण हरी.